नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. कवटेमंका नांगोळे ते लंगरपेठ रस्ता मृत्यूचा सापळा बनवत आहे. शिवसेनेने याबाबत आंदोलनाचा इशारा दिला. तालुक्यातील कवटेमंका शहर ते नांगोळे, लंगरपेठ, ढालेवाडी, ढालगाव हा मुख्य रस्ता गेले 10 ते 12 वर्ष कामाअभावी मृत्यूचा सापळा बनतोय. खराब रस्त्यामुळे एखाद्या गंभीर पेशंट कवटेमंका किंवा मिरज इथं न्यायचा असेल तर नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागते. विद्यार्थी, शेतकरी इत्यादी नागरिकांना सदर रस्त्यातील खड्ड्यांचा त्रास सोसावा लागतोय. राजकारणी लोक वारंवार आश्वासन देऊन जनतेची बोळवण करतायत. सध्या आमदारकीसाठी युवा नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळत आहे. त्यातून वेळ काढून युवा नेत्यांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत. याबाबत शिवसेना युवा नेते संदीपभाऊ शिंत्रे यांनी सदर रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू न केल्यास संबंधित गावातील जनतेला येऊन आंदोलन उभा करण्याचा इशारा दिला आहे. लोकसंदेश न्यूजसाठी तुकाराम गुरव, सांगली जिल्हा, ग्रामीण प्रतिनिधी.